जास्त लोक आणून गर्दी करण्यात अर्थ नाही म्हणून आम्ही लोक तिकडे आलो आणि गेलो पाहिजे जेवढे आहे त्या सोयीस्त धन्यवाद नाही असं होय काहीतरी बोलतो नाही हॉटेल बसेल तुम्हाला महत्त्वाचा विषय असा आहे. काल शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल अमरावती या ठिकाणी जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले, त्यामुळे जनसामान्याच्या मनात एक तीव्र संतापाची लाट उसळली. याच अनुषंगाने आज आम्ही इथं तक्रार करण्याकरता राजापेठ पोलीस स्टेशन अमरावती यांच्याकडे आलो आहे. यांच्याकडे तक्रार दाखल केली असता यांच्याकडे कुठलेही डाटा उपलब्ध नाही असं त्यांचं मत पडलं. मग यावरून असं अमरावती शहराचं कायदा सुव्यवस्था व राज्याची कायदा सुव्यवस्थाबद्दल प्रश्नचिन्हमान निर्माण होते. असं जर महत्त्वाच्या या डिपार्टमेंटकडे डाटा उपलब्ध नाही हे एक शोकांतिक आहे. ते आम्हाला मागतात डाटा आम्ही कुठून द्यायचा, म्हणजे इथला प्रशासन काय करत होतं यावर प्रश्न निर्माण होत आहे. एक तात्काळ अटक न झाल्यास आम्ही राज्यभर आंदोलन करू हे प्रामुख्यानं. यापुढं जर असंच यांचं नेहमी वादग्रस्त चाललं म्हणजे वक्तव्य चालू राहिल्यास काँग्रेस पार्टीतर्फे राज्यभर आंदोलन उभं करून आम्ही यांचा तीव्र निषेध करू. मी नंदकिशोर कुटे, प्रदेश सचिव महाराष्ट्र काँग्रेस कमिटी.